राज्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू एवढंच नाही तर चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वातंत्र्यदिनी अचानक अटक केला होता सर्वात मोठा घोटाळा आणि तो घोटाळा आला जनतेसमोर जनतेची माग पोलिसांना आदेश आणि देवेंद्र फडणवीस सलाखोके पिचे काय प्रकरण आहे सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांची कालची पत्रकार परिषदेत अतिशय व्हायरल झालेली आहे तर उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा आरोप केला उद्धव ठाकरे म्हणाले त्या फोडणीसांना पहिलं महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करा त्या मेंध्यांना तर महाराष्ट्रात ठेवूच नका ज्यांनी ज्यांनी मोठमोठे घोटाळे केले त्यांना त्यांना ईडी आयच्या चौकशा चा लावल्या आणि स्वतःच्या पक्षात खेचून घेतलं अरे यांचे घोटाळे जर काढले तर यांना महाराष्ट्राची जनता माफ तर काय महाराष्ट्र राष्ट्राचं ठेवू शकत नाही त्यामुळे ते घोटाळे आता बाहेर काढण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेले आहे उद्धव ठाकरे करू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे तसे म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता देवेंद्र फडणवीस सलाखोकी पिचे असेल का कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र